काल ड्रग्जवर आज बोलणार होते ना, काय झालं त्याचं? सुषमा अंधारे बोलत आहेत तेव्हा त्यांच्याच सरकारमधले लोक एका महिलेला धमकी देत आहेत. ही भारतीय जनता पक्षाची तिथं संस्कृती आहेत भारतीय जनता पक्षाची. महिलांचा द्वेषच करतात भारतीय जनता पक्ष आणि त्याची तुम्हाला 100 उदाहरणं देऊ शकते. त्याच्यामुळे सुषमा अंधारे एक महिला आहे म्हणून सत्तेत असलेले तुमचे मंत्री त्या महिलेला जर धमकी देणार असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही. सुषमा अंधारे या ड्रग्सच्या विरोधात आवाज उठवत आहेत. त्यांच्या मागे खंबीरपणे एक महिला म्हणून, एक आई म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून मी उभी राहणार आहे. त्याच्यामुळे आज देवेंद्र फडणवीसांनी पहिलं कालचं उत्तर द्यावं. काल ते म्हणले होते की आज ते ड्रग्जबद्दल आम्हाला क्लॅरिफिकेशन देतील. त्याचं काय झालं? ड्रग्जमध्ये ते तोंड उघडणार होते असं तेच म्हणले होते. त्यांचेच शब्द सांगते, मी असले शब्द वापरत नाही. त्याच्यामुळे देवेंद्रजी जवाब दो की तुम्ही ड्रग्ज प्रकरणाबद्दल आज बोलणार होता, त्याचं काय झालं? नाही, आमची माझं म्हणणं आहे सरकारने चर्चेला बसलं पाहिजे. नक्की काय सरकारमध्ये चाललं काय कळतच नाही आम्हाला. एकतर हे ट्रिपल इंजिनचं सरकार जे आहे ते अतिशय 50 खोक्याचं सरकार आहे. त्याच्यामुळे या खोक्याच्या लोकांचं काय रोज चालतं, रोज प्रत्येक जण येऊन काहीतरी नवीन सांगतो. त्याच्यामुळे नक्की प्रशासनात काय चाललं आहे? दुष्काळाची परिस्थिती आहे, हमी भाव मिळत नाही आहे, बेरोजगारी वाढते आहे. या प्रश्नांवर कोण उत्तर देणार? महाराष्ट्राच्या सरकारने उत्तर द्यायला नको. दारूची दुकानं वाढत आहेत, शाळा कमी होत आहेत, हेच आहे छत्रपतींचा, शाहू फुले आंबेडकरांचा, हाच आमचा महाराष्ट्र आहे. हे आम्ही खपून घेणार नाही. आणि ज्या पद्धतीने आता आरक्षणाबद्दल मला एक सांगा, काल दुर्दैवाने आपल्याचपैकी एका मुलाने, महाराष्ट्राचा एक सुपुत्र, त्यांनी काल आत्महत्या केली ना, कालच आत्महत्या केली. त्याबद्दल देवेंद्रजी काय बोलले का? या राज्यातला एक सुपुत्र आहे, त्यांनी आत्महत्या केली. त्यांना ह्यांना वेदना वाटत नाही? नांदेडला एवढे लोक हॉस्पिटलमध्ये गेले, देवेंद्र फडणवीस गेले का? पालकमंत्र्याचा निर्णय घेण्यासाठी दिल्लीला गेले चार्टर प्लेननी, पण नांदेडला त्या चार्टर प्लेननी त्यांना जाता आलं नाही. तिथे त्या 12 ज्या आया आहेत ना, त्यांची मुलं गेली आहेत, त्यांच्यासाठी त्यांना जायला वेळ नाही मिळाला. तो मुलगा परवा गेला, तो महाराष्ट्राचा सुपुत्र होता. त्याच्या आईचं दुःख, वेदना, तिचे अश्रू हे देवेंद्र फडणवीसांना दिसत नाही. ह्यांना फक्त राजकारण दिसतं आणि स्वतःच्या जेव्हा अडचणीत येतात. कंत्राटीचं इतके दिवस का नाही बोलले? 25 त्यांचं सरकार आहे, 5 आधी होतं, मग का नाही बोलले? आत्ताच का सुचलं? याचा अर्थ त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्याकडून रोज चुका होत आहे. ललित पाटील प्रकरणावरून जे 2020 त्यांना अटक करण्यात आलं होतं, त्याच्यानंतर त्याला MCR मिळवण्यासाठी ज्या तत्कालीन सरकारमध्ये जे कोण होते त्यांनी मदत केली असं देऊन. हो, पण कोणी केली सांगा ना. देवेंद्र फडणवीस जवाब दो. मी वाट बघते, कालपासून ते आम्हाला सांगतात की ड्रग्जचं मी एक्सपोज करणार आहे. करा ते माझं म्हणणं आहे. देवेंद्र फडणवीसांनी पारदर्शकपणे कबूल केलं पाहिजे की त्यांचं गृह मंत्रालय फेलियर. ज्या पद्धतीने घटना होत आहेत, जालन्यामध्ये अमानुष पद्धतीने महिलांवर हल्ला झाला, मुलांवर हल्ला झाला, पुण्यामध्ये कोयता गँग चालले तरी काय? महाराष्ट्र गृहमंत्रालय करतायत तरी काय? या राज्याचे ही इज अ कम्प्लीट फेलियर ऑफ होम मिनिस्ट्री.